पाण्यात गरुड झेप घेत भारताचा झेंडा जगभर फडकवणारा, पोहण्यात अनेक विक्रम करणारा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळी हा आता लोणावळ्यात सराव करणार आहे। ही आपल्या लोणावळ्यासाठीच नव्हे तर पूर्ण मावळ तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। लहानपणापासूनच पाण्याची आवड असल्यामुळे स्विमिंगसाठी मी जास्त उत्सुक असायचो नेहमी। सो मी स्विमिंग एक हॉबी न म्हणता मी पॅशनकडे बघितलं। म्हटलं मी खंदेरी आयलंड जे आपण म्हणतो आपण वेस्टर्न कोस्टला सगळ्यात टफ पार्ट म्हटलं जातो किंवा सगळ्यात डेंजरस पार्ट म्हटला जातो खंदेरी आयलंड जवळचा, तिकडे खूप कॅज्युअलिटीज पण झालेले आहेत। सो तो सगळ्यात हार्ड पार्ट मी तिकडे दोन वेळा स्विमिंग करून आलो होते। ते आम्ही त्याची आवड होती त्यांना आम्ही सपोर्ट केला, फक्त आम्ही त्याला एक बेसिक गोष्ट शिकवली, कोणतंही पॉईंट निवड, भले त्याला 0.001% व्हॅल्यू असेल पण जेव्हा वेकन्सी येईल तेव्हाच असं काम झालं पाहिजे, जेव्हा वेकन्सी येईल तेव्हा आपणच 100% असू, ह्या पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि ते त्यांनी केलं। आम्ही त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ नाही आहेत, आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये कदाचित आमच्यापेक्षा बेटर करणारे तुम्ही असाल, पण जर बघायचं असेल तर या, त्याच्यामध्ये काय घ्यायचं असेल तर घ्या आणि काय आम्हाला सुचवायचं असेल तर ते देखील सुचवू शकता, आम्ही ओपनली तयार आहोत। काही दिवसांनी हा कुमार जलतरण पट्टू अमेरिकेच्या थंड पाण्यात विक्रम करण्यासाठी चालला आहे। त्यासाठी मुंबई जवळचे थंड हवेचे आणि पाण्याचे ठिकाण लोणाळा असल्याने त्यांनी लोणाळ्यात सराव करण्याचे ठरवलं आहे। इंग्लंडमधील जर्सी बेटाला पोहून प्रदक्षिणा घालणारा प्रभात कोळी आपल्या बरोबर आहे आणि एक आशिया खंडातील तरुण जलतरणपट्टू म्हणून त्यांनी विक्रम नोंदवलेला आहे। आपल्यासोबत प्रभात कोळी आहे, आपण त्यांनाच विचारणार आहोत हा प्रवास तुझा कसा राहिला या पूर्ण, त्याच्याबद्दल सविस्तर सर्वांना माहिती द्यावी। नमस्कार, माझं नाव प्रभात राजू कोळी आहे, मी मुंबईचा रहिवासी आहे आणि मी आत्तापर्यंत म्हणजे माझं समुद्राशी असलेलं नातं म्हणजे मी कोळी असलं कोळीच आहे। सो माझे जे पूर्वज होते इवन माझे वडील जे आहेत ते माझे फिशरमॅनच होते। सो माझं एक समुद्राशी वेगळं नातं आहे। लहानपणापासूनच पाण्याची आवड असल्यामुळे स्विमिंगसाठी मी जास्त उत्सुक असायचो नेहमी। सो मी स्विमिंग एक हॉबी न म्हणता मी पॅशनकडे बघितलं। सो मी स्विमिंग पॅशनफुली म्हणजे करायला चालू केलं, मी ट्रेनिंग घेतली त्याच्यासाठी, कॉम्पिटेटिव्ह लेवल स्विमिंग मी चालू केलं, त्याच्यानंतर मी ओपन वॉटर स्विमिंगमध्ये आलो। ओपन वॉटर स्विमिंग काय आहे नेमकं, की जे समुद्रात किंवा तलावात किंवा नद्यांमध्ये जे ओपन वॉटर स्विमिंग करतात तासनतास किलोमीटरमध्ये 20-30 किलोमीटर त्यांना म्हणतात ओपन वॉटर स्विमिंग। यासाठी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि माऊळ वार्ता फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे। प्रभातला कोल्ड वॉटर स्विमिंगसाठी आम्हाला लेकमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी हवी होती आणि ह्या लोकांनी आम्हाला दिली। हे प्रथम सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो, कारण आतापर्यंत अशा प्रकारची परवानगी कधीच कोणी आम्हाला दिली नाही। आम्ही खूप स्ट्रगल करत आलो, इवन दो स्विमिंग पूल फॅसिलिटी मिळवण्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल केलं। मुंबईमध्ये एक रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, त्यांनीच एक सरळ रस्त्याने हाताने मदत केली, बाकी कोणी केलेली नाही। येत्या 19 डिसेंबरला तुंगारली धरणात त्याला सराव करण्याची परवानगी मिळाली असून तो सकाळी 11:30 वाजल्यापासून सराव चालू करणार आहे। आपल्या सर्वांना हा पाण्यातील सराव पाहता येणार आहे। याआधी जलतरण पट्टू प्रभात राजू कोळी याने इंग्लंड येथील जर्सी बेटाला पोहून प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा पराक्रम केलेला आहे। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी 13 तास 14 मिनिटात पोहून पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे। अवघ्या 1 महिन्याच्या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन जवळील अटलांटिक महासागरात जलतरणाच्या 6 मोहीम फत्ते करणारा जगातील एकमेव जलतरणपट्टू, तसेच अटलांटिक महासागरात 4 नवीन विक्रम नोंदवून सुवर्णपदक मिळवणारा एकमेव भारतीय जलतरणपट्टू ही त्याच्या पराक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2017 करण्यात आली आहे। वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन कॅलिफोर्निया नामांकित ट्रिपल क्राउन ऑफ ओपन वॉटर, त्यामध्ये इंग्लिश चॅनल, कॅटलिना चॅनल आणि अराउंड मॅनहॅटन पटकावणारा आशिया खंडातील हा सर्वात तरुण जलतरणपट्टू ठरला आहे। पाण्यात गरुड झेप घेत पाहणाऱ्या प्रभातच्या कोवळ्या पंखास
आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पहिला माझा सगळ्यात अगोदर पहिला इव्हेंट 14 किलोमीटरचा होता कोलकातामध्ये. तो इव्हेंट म्हणजे सर्वात पहिला आणि तेव्हा माझं वय तब्बल 11 वर्ष होतं. सो तो एक माझा म्हणजे एक त्या तो इव्हेंट त्या ते इव्हेंट करताना मला खूप आवड म्हणजे एक वेगळंच वाटलं. खूप आवडलं तो इव्हेंट मला करताना. थंडी खूप होती, डिसेंबरचा महिना होता कारण, आणि तिकडे थंडी खूप असते. सो मला एक थोडंसं म्हणजे थंडी पण होत होती, पण खूप आवडलं तो इव्हेंट करताना. त्याच्यासोबत म्हणजे ते इव्हेंट झाल्यानंतर मग मी विचार केला की ह्याच्यातच आपण पुढे करायचं. सो आम्ही 81 किलोमीटर केलं कम्प्लीट त्याच्यानंतर वेस्ट बेंगालमध्येच. पण त्याच्यासाठी आम्ही प्रॅक्टिस खूप वेगळी केलेली नाही, म्हणजे तब्बल आम्ही 12-12 तास आम्ही वर्कआउट करायचो स्विमिंग पूलमध्ये. सकाळी 6 वाजता उतरायचो ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ते एक वेगळा आमचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे माझे जे होते कोच होते किशोर पाटील सर, आणि माझे जे आईवडील होते त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे लहानपणापासूनच मला असं कधी कोण बोल म्हणजे आईवडील कधी बोलले नाही की नको जाऊ स्विमिंगला, अभ्यास म्हणजे स्विमिंग सोडून द्या, असं काही कधीच बोलले नाही. ते बोलले की तुला त्याच्यात आवड आहे, तू त्याच्यात चांगलं करू शकतोस, तर मग त्याच्यासाठी नक्कीच तू अजून पुढे जात राहा. त्याच्यानंतर आपल्या मुंबई म्हणजे मुंबईच्या पाण्यांमध्ये धरमतर ते गेटवे तो इव्हेंट म्हणजे मी तब्बल 13 वर्षाचा होतो तेव्हा मी कम्प्लीट केलं 7.5 तासात. त्यानंतर मुंबईमध्ये मी 4 नवीन रूट स्विम केले, जे पहिला कोणी स्विम नव्हते केलं. आम्ही नवीन एक्सप्लोअर केलं रूट्स, ते एक रेकॉर्ड बनला त्याच्यासाठी. म्हणजे त्याच्यासाठी पण खूप सर्वे वगैरे करावा लागला, त्याच्यासाठी वेगळी प्रॅक्टिस होती. दर इव्हेंट म्हणतो आपण वेस्टर्न कोस्टला सगळ्यात टफ पार्ट म्हटला जातो किंवा सगळ्यात डेंजरस पार्ट म्हटला जातो खंदेरी आयलंड जवळचा, तिकडे खूप कॅज्युअलिटीज पण झालेले आहेत. सो तो सगळ्यात हार्ड पार्ट मी तिकडे 2 वेळा स्विमिंग करून आलो. ते त्याच्यासाठी वेगळं म्हणजे तेव्हा मला भीती पण वाटत होती जेव्हा मी पहिल्यांदा गेलेलो, पण माझ्यासोबत माझे आईवडील होते, माझे कोच आणि माझे जे घरातले मेंबर्स आहेत ते पण होते. सो त्यांच्यामुळे म्हणजे मी कम्प्लीट करू शकलो. त्याच्यानंतर मी इंटरनॅशनलकडे वळलो. पहिला इव्हेंट करायचं म्हटलं म्हणजे इंग्लिश चॅनल सर्वांच्या लक्षात, सर्व जगप्रसिद्ध इंग्लिश चॅनल मी विचार केला कम्प्लीट करायचा. पण ते एकदम थंड असल्यामुळे आणि आपण मुंबईत राहणार आहे, सो त्याच्या अगोदर आम्ही एक विचार केला की अराउंड जर्सी नावाचं एक बेट आहे त्याला प्रदक्षिणा करायची कम्प्लीट प्रदक्षिणा करायची हे विचार केला. सो तो त्याच्यासाठी आम्ही वेगळा वर्कआउट केला कारण ते थंड पाण्याचा इव्हेंट होता. तब्बल 15 ते 16 डिग्री पाण्याचं टेम्परेचर होतं आणि मुंबईमध्ये आपल्या सगळ्या माहितीच असेल की 25-30च्या आसपास पाणी बाहेरचं टेम्परेचर असतं. सो आम्ही तो वर्कआउट जसा केला तशा पद्धतीने तिकडे जाऊन राहिलो 2-1 महिने. त्याच्यासाठी म्हणजे आणि सक्सेसफुली तो कम्प्लीट केला. तेव्हा पण खूप अडचणी आल्यात मला, टायर चेंज झाली आणि वेदर कंडिशन पण बदलले, मध्ये माझी स्वतःची तब्येत पण कमजोर पडलेली. पण सगळ्यांवर मात करून माझ्यासोबत माझे आईवडील होते, माझी मेंटर सॅलिमेंटी ग्रॅव्हेट मॅम होती, सो तिने सगळं सांभाळून घेतलं. त्याच्यासोबत त्याच्यानंतर म्हणजे तो इव्हेंट केल्यानंतर मी इंग्लिश चॅनलकडे आलो आणि जेव्हा मी इंग्लिश चॅनल करत होतो खूप वेगळं वाटत होतं कारण वाटलं नव्हतं मी 16व्या वर्षी मी इंग्लिश चॅनल करायला उतरेन. कारण माझं तब्बल म्हणजे कधी जेव्हा मी पहिला इव्हेंट केलं तेव्हा कधीच वाटलं नव्हतं मी इंग्लिश चॅनल करेन. पण जेव्हा मी इंग्लिश चॅनल करत होतो तो खूप वेगळं वाटत होतं, म्हणजे एक जबाबदारी वाटत होती आणि मला ते कम्प्लीट करायचं आहे ह्या ह्यानेच मी उतरलेलो. खूप अडचणी आल्या तेव्हा पण, म्हणजे माझी बोट जी होती ती बंद पडलेली तब्बल 1/4 तास, त्यामुळे माझी जी टाईड होती ती मिस झाली आणि त्याच्यामुळे म्हणजे तब्बल म्हणजे शेवटचे काही 2-3 किलोमीटर करताना मला खूप टाईम गेला. म्हणजे तब्बल 1 तास गेला ते शेवटचं पॅच कम्प्लीट करायला. पण आपल्या आशीर्वाद म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी ते कम्प्लीट करू शकलो 13 तास 14 मिनटात. तसेच भरपूर इव्हेंट केले, जसं आयरिश चॅनल आहे, आयर्लंड टू स्कॉटलँड तो इव्हेंट असतो, तो खूप थंड अतिशय थंड पाण्यातला इव्हेंट आहे. तर तिकडे 12 ते 13 डिग्री पाण्याचं टेम्परेचर असतं. त्याचसोबत जेलीफिश जे आहेत ते खूप डेंजरस आहेत, खूप पॉइजनस आहेत तिकडे. काय काय म्हणजे मोस्ट ऑफ द स्विमर्स जे त्या माझ्यावर्षी किंवा म्हणजे जे स्विमिंग करायला जातात त्या एका वर्षात अर्ध्यापेक्षा जास्त स्विमर्स ते कम्प्लीट नाही करू शकत कारण जेलीफिशमुळे किंवा थंडीमुळे, आणि काही जण तर हॉस्पिटलाइज पण होतात डायरेक्ट.
सो मी स्वतःला खूप लकी मानतो, म्हणजे माझ्या कारण मी तो फर्स्ट वीकमध्येच मी कम्प्लीट करू शकलो तो इव्हेंट. आणि म्हणजे एक म्हणजे एक रेकॉर्ड मी सेट केला, तिकडे गिनीज बुकमध्ये माझं नाव नोंदलं गेलं, यंगेस्ट स्विमर मी बनलो तो इव्हेंट करणारा. त्याच्यानंतर सुगरू चॅनल मी जेव्हा इव्हेंट करायला गेलेलो जपानमध्ये, तो पण एक म्हणजे तो त्याचं वेगळं एक्सपिरियन्स होतं, म्हणजे पाणी पण फिरत होतं, वेगळंच एक्सपिरियन्स होतं ते. ते पण इव्हेंट मी म्हणजे कम्प्लीट केलं. आणि आता माझं त्याच्यासाठी पण प्रोसिजर्स चालू आहेत, त्याला पण गिनीज बुक मधलं यंगेस्ट स्विमर ऑफ द चॅनल बनण्याच्या तयारीमध्ये आहे. असे मी हे जे 7 समुद्राचं चॅलेंज आहे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचं, त्यापैकी मी 6 ओशन कम्प्लीट केलेत. त्यामध्ये ते मोलोका चॅनल आहे हवाईमध्ये, ते एक 48 किलोमीटरचं स्विम आहे, त्याला मला तब्बल 17 तास 22 मिनटं मला कम्प्लीट करायला लागली तो इव्हेंट कम्प्लीट करणार आहे. मी यंगेस्ट अँड फास्टेस्ट एशियन बनलो. तो इव्हेंट एकदम भयंकर होता, पाणी पण खूप रफ होतं आणि वाईल्ड लाईफ तर भरपूरच होते. शार्कची भीती भरपूर होती तिकडे, कारण तिकडे शार्कचे स्पॉट म्हणजे शार्क बघितले जातात. सो ती एक भीती होतीच, पण माझ्यासोबत माझे वडील होते त्या बोटी तेव्हा बोटीमध्ये, आणि माझे गाईड होते, माझे क्रू चीफ क्रू डॅन्सी मिनेली ते पण होते, आणि त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. ते अख्ख्या रात्रीचं स्विम आहे, आम्ही संध्याकाळी 6 वाजता स्विमिंग करायला उतरलेलो, ते अख्ख्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी स्विमिंग केलं. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर आता हे 6 इव्हेंट झालेच आहेत ओशन 7 पैकी, फक्त एकच बाकी आहे तो इव्हेंट मी करायला पुढच्या 1-2 वर्षात जाणार आहे. त्या व्यतिरिक्त मी साऊथ आफ्रिकेमध्ये इव्हेंट्स केलेत 6, त्यापैकी 4 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत माझे. आणि इंडियासाठी गोल्ड मेडल तिकडं आणणारा मी प्रथम इंडियन स्विमर आहे. सो हे तर ह्याचं झालं. त्यासोबत मी इकडे जर्मनीमध्ये स्विमिंग केलं, लेक कॉन्स्टन्समध्ये, जर्मनी टू स्विझरलँडमध्ये ते करणार पण मी फर्स्ट स्टेशन बनलो. ही अशी कामगिरी करताना माझे आई वडील तर माझ्यासोबत होतेच, पण माझ्यासोबत माझे रिलेटिव्ह होते, माझे कोच आणि सगळे होते, म्हणून मी हे सगळं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता, म्हणून मी हे सगळं कम्प्लीट करू शकलो. आता ह्याच्या पुढे मी जो 7वा बाकी आहे, 7 समुद्रांपैकी, तो पुढच्या 1-2 वर्षात मला भेटण्याचे चान्सेस आहेत, तो करायला जाणार आहे. त्याचसोबत मी लेक टहाओ हा USA एक 2000 मीटर उंचीवरती एक तलाव आहे, तो इव्हेंट आहे, ते करायला जाणार आहे. पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आहे. सो बघू, आता मी त्याच्यासाठीच तयारी करण्यासाठी मी लोणावळ्यात आलो आहे, तुंगारली डॅममध्ये मी वर्कआउट करतो आहे. आणि नक्कीच मी म्हणजे मला वर्कआउट करताना म्हणजे तुमच्याशी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी देण्यासाठी मला तुम्ही तुंगाली डॅममध्ये 19 तारखेला नक्कीच भेटाल अशी आशा आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षापासून एक भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडामध्ये एक जलतरणपट्टू म्हणून नाव लोकी कमवलेला जो प्रभात कोळी आहे, त्याच्या पाठीमागे नक्की कोण आहे, तर त्याचे मुख्य पालक राजू कोळी आणि त्यांची पत्नी आहे, त्याचे आई वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, म्हणून त्यांनी अनेक विश्वविक्रम पोहण्यामध्ये केलेले आहेत, अनेक खाडी त्यांनी पार केलेले आहेत. आणि त्याचा पुढचा प्रवास यांच्यासोबत कसा राहणार आहे ते आपण राजू कोळी यांच्याबरोबर बोलणार आहोत. तर त्यांचं याच्यासाठी त्याला सपोर्ट तुम्ही कसा केला आणि पुढे कसा सपोर्ट करणार आहेत आणि तुमचा लोणावळ्यात येण्याचा उद्देश आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता प्रभातने केलेली कामगिरी ओपन वॉटर स्विमिंगमध्ये, त्याने जे बरेच विक्रम केले, त्याने जे काही केलं आतापर्यंत, ते आम्ही त्याची आवड होती त्याला आम्ही सपोर्ट केला. फक्त आम्ही त्याला एक बेसिक गोष्ट शिकवली, कोणतंही होईल निवड, भले त्याला 0.001% व्हॅल्यू असेल, पण जेव्हा वेकन्सी येईल तेव्हाच ते असं काम झालं पाहिजे, जेव्हा वेकन्सी येईल तेव्हा आपणच 100% असू, ह्या पद्धतीचं काम झालं पाहिजे, आणि ते त्याने केलं. आणि आम्ही आता या आम्ही इंडियन वॉटरला एक्सप्लोअर केलं, अगदी नैनितालपासून घोडेगाव, शिरगाव, वसई, आता आम्ही इथे लोणावळ्यात आहोत. आम्हाला जिथे जिथे प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला
मदत मिळते तिथे आम्ही जाऊन करतो, कारण एकतर लॉकडाऊन असल्यामुळे स्विमिंग पूल अजून ओपन होत नाही आहेत. स्पर्धात्मक खेळामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी ओपन करण्याची परवानगी दिली, पण अजून आम्हाला ती मिळालेली नाही, कारण ओपन वॉटर स्विमिंगमध्ये आमच्या BRC मधनं एवढे स्विमर कोणी स्विमर नाही प्रभातशिवाय, त्याच्यामुळे आम्हाला नाही मिळाले. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे सुविधा होत असेल तिथे तिथे आम्ही जाऊन ते करतो. त्यांनी इतके विक्रम केले, तर पुढे काय करणार मग याच्यानंतर? आता लोणार तुम्ही प्रॅक्टिस करणार त्याची 19 तारखेला, तर ती कशाची तयारी आहे? प्रभात, एक कॅलिफोर्निया ट्रिपल क्राउन म्हणून एक एक नामांकन प्राप्त असं स्विम्स आहेत, वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन कॅलिफोर्निया रेकग्नाइज, हे कॅलिफोर्निया ट्रिपल क्राउन आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कॅटलिना चॅनल, अनेकापाटू मेनलँडच्या सांता बरबरा स्विम आणि लेक टाऊ स्विम असे 3 हे असतात. त्यातल्या लेक टाऊमध्ये तो स्विम करणार आहे. लेक टाऊ म्हणजे थंडीत, तिकडच्या थंडीमध्ये ते पूर्ण बर्फाने छादित असतं आणि नंतर त्या पाण्यामध्ये तो लेकमध्ये जाऊन तो स्विम करणार आहे. म्हणून लेकची प्रॅक्टिस व्हावी म्हणून आम्ही हे लोणावळा डेस्टिनेशन चूज केलं आम्ही, आणि इथे आम्ही त्या प्रॅक्टिससाठी इथे आलो. आणि त्याचबरोबर त्यानंतर तो Ocean 7 शेवटचा चॅनल कुक स्ट्रेट न्यूझीलंडला जाऊन करणार आहे, ते कुक स्ट्रेटसाठी पण आम्ही इथे प्रॅक्टिस करणार मोस्टली. 19 तारखेला तुम्ही जे प्रॅक्टिस करणार आहात त्यासाठी तुम्ही लोकांना आव्हान केलं, आशीर्वाद देण्यासाठी लोकांना आमंत्रित करणार आहात काही ठराविक लोकांना, तर काय सांगाल आमच्या लोणातल्या लोकांना 19 तारखेबद्दल? कसा असणार आहे इव्हेंट तो तुमचा, म्हणजे एक जस्ट प्रॅक्टिस कशी असणार आहे आणि त्यासाठी काय तयारी आहे तुमची? आमची हे प्रॅक्टिस नॉर्मली आम्ही सकाळी लवकर येणार आणि त्या दिवशी 2 ते 3 तास स्विमिंग करणार. आणि आमचं आव्हान आहे लोकांना, ह्याच्यामध्ये काय घेण्यासारखं असलं तर या, नक्की आम्ही शेअर करायला आम्ही कधीही तयार आहोत. आम्ही कधीही म्हणतो आमच्या कुठेही आम्ही स्वतःला एकदम एक्सपर्ट नाही समजत, आमच्यापेक्षा बेटर पण आहेत, आमच्यापेक्षा वर्स्ट पण आहेत. बेटरकडे तुम्ही असेल तर नक्की जा, पण जर काय आमच्यात असेल काय घेण्यासारखं तर तुम्ही या, बघा कसं करतात. आणि माझं अजून एक आव्हान आहे की आजच्या ह्या युगामध्ये मुलगा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये जातो, पॅरेंट्स त्यांच्या वेगवेगळ्या याच्यात असतात, हा जो विखुरलेला आपला परिवार आहे तो जर आपण कुठल्या स्पोर्ट्स म्हणा किंवा एज्युकेशन म्हणा किंवा कोणत्या हॉबीमुळे एका कोणत्या तरी पॉईंटला आपण एकत्र स्थिर राहिला आणि एकत्र आले, तर जसं मॅग्निफाईंग गॅस भिंगातून जसे किरण केंद्रित होऊन एका याच्यावर एका पार्टवर केंद्रित केले तर आपल्याला एनर्जी क्रिएट करू शकते, ते जाळू शकते, त्या पद्धतीचं कार तुमच्या याच्या माध्यमातून पण होऊ शकतं. आणि ते म्हणजे आम्ही त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ नाही आहेत, आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यामध्ये कदाचित आमच्यापेक्षा बेटर करणारे तुम्ही असाल, पण जर बघायचं असेल तर या, त्याच्यामध्ये काय घ्यायचं असेल तर घ्या आणि काय आम्हाला सुचवायचं असेल तर ते देखील सुचवू शकता, आम्ही ओपनली तयार आहोत.